रामरक्षा पठेत प्राज्ञा पापग्नि सर्व कामना शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजा कौसल्येयो दृश पातु विश्वामित्र प्रिय श्रुति घ्राणम पातु भगत्राता मुखम सौमित्री वत्सला। अरे 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 काय हे काय हे काय ही वेळ आली जनार्दन पंत अहो एवढे मुच्छद्दी तुम्ही पण घाबरून रामरक्षा म्हणताय। आता गप्प बसाल तर बरे, एकतर तुमच्यामुळेच आमच्या जीवावर बेतलंय आणि तुम्हाला थट्टा सुचते। अनाजी पंत देवा आवरा आपल्या भावाला, आता तुमच्या दादाच्या नादी लागून हकनाक या कारस्थानात गुंतलो आणि हनुमंते कुळाचा आप घालवून बसलो। पण जेव्हा तुम्हाला योजना सांगितली तेव्हा तर तुम्ही खुश होतात, आनंदाने सहकार्य करू असेही म्हणाला होतात। मग स्वार्थाचा अबलक घोडा आता लंगडा झाला वाटत। हे चुकीचं बोलताय अनाजी पंत तुम्ही, आम्ही कोणी स्वार्थाच्या अबलक घोड्यावर स्वार नव्हतो। मुळात तुम्ही काय करताय याचा थांग लागू दिला नाही कोणाला। बरोबर, आणि लक्षात आलंच तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती। तेच म्हणतोय मी, यांच्या बोलण्याची भुरळ पडली आम्हाला। तर काय, या दोघांनी नजरबंदीच केली आपल्या। हो काय पोरकटासारखं बोलताय तुम्ही, कुणी नजरबंदी केली? दादाने जे केलं ते सांगून केलं। सांगून पण देवा अर्धवट सांगून, पूर्ण माहिती दिलीच नाही। कोण म्हणतो? मिया म्हणालो। हिरोजीराव तुम्ही वय, तुम्ही आमासने एक पात्र घेऊन येणार होता तर तसं सांगायला पाहिजे होत। तसं आपलीच तलवार आपल्यावर उलटली, घायाळ आपण, जखमी आपण, तुमच्यामुळं। हिरोजीराव बरोबर बोलतायत ते सोमाजी पंत। मातोश्री आम्ही बघत आलो, आबासाहेब मोहिमेवर निघाले की तुम्ही त्यांच्या हातावर दही द्यायचा। आज आमच्या हातावर दही, आम्ही कुठं मोहिमेवर निघालो? ही मोहीमच आहे एक प्रकारची शंभूराजे, उलट आपल्या घरातल्या माणसांविरुद्ध लढणं खूप अवघड असत। कारण आपण तिकडे जिंकलो तरी हरलेलेच असतो। हे काम मोठं आहे, कठीण आहे, म्हणून खर तर आज तुमची कसोटी आहे शंभूराजे। मातोश्री आम्हाला खात्री आहे तुमच्या आशीर्वादानं आम्ही प्रत्येक कसोटी पार करू। जे काही कराल तेव्हा तुमच्या आबासाहेबांना आठवा। जी मातोश्री। देवाला नमस्कार केला? करतो। हा बघा केला, आता सगळे देव पावतील आम्हाला। शंभूराज आईला केलेला नमस्कार हा 33 कोटी देवांपर्यंत पोहोचतो, कारण आईच्या पायात पुण्याची गंगोत्री असते। लहानपणापासून तुम्ही असेच, तुम्हीच तर शिकवलं। येतो त्यांच्या विरुद्ध घरातच राजकारण, कटकारस्थान। त्यांनी हे निस्तारावं की स्वराज्याचं हित बघावं। शंभूराजे तुमच्या समोर खूप मोठी आव्हानं आहेत, तुमच्या थोरल्या मातोश्रींच्या हे लक्षातच येत नाही। काय लक्षात येत नाही? काय लक्षात येत नाही? सगळं लक्षात येत आहे माझ्या।
लक्षात आलं असतं तर तुम्ही तसं बोलला नसतात. मी असं बोललोय ना तेच ऐका. अजूनही फेळ गेलेली नाही. माफी मागू. माफी मागायची म्हणजे कबुली दिल्यासारखंच होईल. मग कबुली जबाब देऊ. मग काय कळलं हो तुम्हाला इतकी वर्ष राजकारणात राहू का? अकलेचं गाठोडं काय तुम्हीच घेऊन फिरताय का? एक लक्षात ठेवा, तुमच्यामुळे तुमच्यामुळे या रायगडाचा खेळ खंडोबा झालाय. सोमाजी आलं ना अनाजी लागलं तंबायला, तंबायला लागलं नंतर डिरकाई बी लागलं. बरोबर. हे आल्यापासूनच वेग आलाय सगळ्या गोष्टींना. नाहीतर अगोदर काय मुंगीच्या पावलांनी चालल्या होत्या काय गोष्टी? अहो राहू द्या. नका आता कलागतीला येऊ. अगोदर जीव बेटा कुठे लागला? आणि देवा आता ही अरेरावी करणं बंद करा. ही अरेरावी वाटली नाहीतर काय? बघितलं ना माल सावंताची काय गत झाली ती. हो सोमाजी पंत, तुम्ही बी जरा दमाने घ्या, नाहीतर तुम्ही बी जाऊन बसाल तरसा लांडग्याच्या पोटात. हिरोजीराव. ए सोमाजी पंत, आवाज खाली. एक लक्षात ठेवा, साधूच्या श्राद्धाला आणि शेळीच्या युद्धाला कवडीची किंमत नसते. तुम्ही असे हात बांधलेले ठरवलं तरी दोन हात करू शकणार नाही. अनेक शंभू राजांना हेच हवंय. काल जे आपल्याला शिक्षेचं वर्णन ऐकवलं ते मुद्दाम आपल्या घबराट पसरवण्यासाठी. आपण घाबरलो की आपण अमरी तुमरीवर येणार आणि मग आपल्यात फूट पडणार. आणि फूट पडल्यावर निवाडा सोपा. बरोबर. म्हणजे आपण जर एकमेकांवरती आरोप करत राहिलो तर त्यांचं काम सोप. म्हणजे मग तो शंभराजांचा डाव होता का? हो तोच डाव होता. कारण आपण कसलेले असून आपल्याला चितपट करायचंय त्यांना. कारण पुरावेच नाही म्हणून ही फोडाफोडी चालली आहे. म्हणून हिम्मत हारू नका. एकीने चाललो तर कोणाच्याही केसाला धक्का लावणार नाहीत ते. चलिए जनार्दन बंधना बाहेर घ्या. मला कुठं? तपकीर ओढायला येत आहे. बोलवलं युवराजांनी. चलिए. का हो कलुषा भाऊ, कुठे घेऊन निघालत? रात्री युवराजांनी सांगितलेली सजा याद आहे ना, त्याचीच अंमलबजावणी करायची. पण निवाडा कुठे संपलाय अजून? संपला नाही संपला, चालू ठेवायचा बंद करायचा हे युवराज ठरवणार, तुम्ही नाही. काय? आणि तसंही तुम्ही म्हणता ना युवराज लहरी आहेत, तापट आहेत, कोपिष्ट आहेत. समजा ना हा त्यांचा लहरी पण. जनार्दन पंतजी चलिए. नाही नाही मी एकटा नाही येणार. नीट नाही आले तर उचल बांगडी करा. चलिए. नाही मी एकटा नाही येणार. मी एकटा नाही येणार. मी पाया पडतो वाचवा मला. पंत तुम्ही चला बरोबर. पंत सोबतीला चला सगळे. ए कलुषा वडत नाही लागलाय सर, त्यांचा मान मारा तप तरी बघा. जो मध्ये पडेल त्याला घाई आहे असं समजून, ज्याला धरलंय त्याला सोडून, जो मध्ये पडलाय त्याला घेऊन या असा हुकूम आहे. हा अन्याय आहे. तुम्ही कबुली जबाब लिहून देत नाही म्हणून हे करावं लागतं. चलिए लेके आइए. नाही मला मला वाचवा, मला पाया पडतो मी. बरोबर पंत अनाजी पंत वाचवा मला. हिरोजी हिरोजी वाचवा मला, मला सोडा मला. ओ अनाजी पंत तुम्ही तर म्हणला कुणाच्या बी केसाला धक्का लागणार नाही, तरी तर एकेकाला कोकरासारखं उचलून द्या लागली ती. अनाजी पंत वाचवा मला. हिरोजी काय गडबड सुरू आहे? कोण ओरडलं? राजमातोश्री काय झालंय?
जनार्दन पंतांना शिक्षा बजावण्यासाठी घेऊन गेले. कोणती शिक्षा? जनार्दन पंतांचे डोळे फोडून त्यांना वासोट्याच्या किल्ल्यावर डांबून ठेवणार असं भारेकरी म्हणत होते. चला चला बाहेर चला. हो हो, तुमच्यातला एक गेलाच आहे मोर, आता तुम्ही बी चला. जर नोबत हे बघा, मी कसे लय त्रास होतोय तुम्हाने, पण आता त्याला काही इलाज नाही. पंत जरा सबुरीनं घ्या. सबुरीनं काय घ्या? ही काय वागायची पद्धत आहे? माल सावंतांना ओढत फरफटत नेलं होत. ते सरदार, मी स्वराज्याचा कारभारी आहे, जबाबदार अधिकारी आहे. तुम्ही आणि जबाबदार अधिकारी, तुम्हीच पन्हाळ्यावर खाली ते दडवून ठेवले होते ना? मला तसा राजगादीचा आदेश होता. आता आम्हाला राजगादीचा तसा आदेश आहे. पण शंभूराजे अजून राजगादीवर कुठे बसले? पंत, त्यांनी आदेश देण्याकरता त्यांनी सिंहासनावर बसण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, ते अभिषिक्त युवराज आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही नजर ठेवले, त्यांच्या विरुद्ध कटकारस्थरात सामील झालात. पंत, आता तुमची सुटका नाही. आता तुमची बी सुटका नाही. कर्णोबत ओ थांबवा हे सगळं. आता हे थांबायचं नाही मोरो, पण जे केलंय त्याची फळं भोगावीच लागणार. म्हणत्यात न, जस करावं तस भरावं. बाबडीचं बन लावलंय न, मग पायात काट्याचे पांझरच घुसणार बघा. ओ पण कर्णोबत, आमच्या स्वराज्य सेवेचा तरी विचार करावा. कसला विचार? या बघा लोखंडी साड्या, आता त्यांना कोण सांगणार आणि त्या कोणाच ऐकणार? आता बोलायची सांगायची वेळ निघून गेली. अरे बाबा, ये जरा साड्या नीट गरम कर. ते जनार्दन पंतांच डोळ किती नाजूक आहेत माहित आहेत ना? जी सरकार. मी चुकलो, मला माफ करा देवा. कविराज, युवराजांना सांगा देवा. पंत, शंभूराजाने तुम्हाला दया दाखवली होती, तुम्हाला कबुली जबाब देण्याची संधी दिली होती, पण तुम्ही ती गमावली. चुकलं देवा, आता पश्चाताप होतोय. कविराज ऐका, आम्हाला एकदा युवराजांकडे घेऊन चला. पंत, ठरलेली शिक्षा मुकर्रर झाली आहे, ती आता द्यायची आहे. डोळे काढले जाणार. नाही, माफ करा, सोडा मला. रावजी नाना, कस करूया आपण? आपल्याला बी तयारीत राहायला पाहिजे की नग? कसल्या आता कसल्या काय? घोड्याच्या पाठीशी बांधून फरफटत न्यायचंय नव तुम्हाला? काय शिक्षा ध्यानात नाही तुमच्या? सरनोबत, मी काय म्हणतो राहुजी नाना, कंचा रंगाचा घोडा पसंत कराल तुम्ही? काळा, पांढरा, आबलक, भुरा, तांबडा, खवडा. का दबाव आणताय त्यांच्यावर? दबाव? कंचा दबाव? नाही, दबाव तर आलाच आहे, पण आम्ही देखील असे हकनाक मारणार नाही. माकडीच्या किल्ल्याची गोष्ट लक्षात असू दे. ही गोष्ट तर मलाही माहिती आहे,
माझे तर तोंड पाडले. ए बाबानो, गप्प टप्प सगळ्यात तिकड नरकात, तिकड सवड सवड आहे तुम्हासनी. चला देवा सांगा युवराजांना, सांगा कविराज. नाही 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 नाही, घ्या तपकीर घ्या. आखरी इच्छा पुरी राहिली असं नको वाटलं. या या नाजी पंतान मंडळी या. जनार्दन पंत बरोबर ओळखलं, शिक्षा दिली त्यांना, डोळे फोडले त्यांचे. एवढ्यातच लाल बुंद सळईचे चटके दिले डोळ्यात. बिचाऱ्यांना सहनही झालं नसेल. जगदीश्वरा, जनार्दन पंत तसे तसे चांगले होते. आम्हाला कल्पना होती त्याची, फक्त पन्हाळगडावरचे खाली ते दडवले गेले, तिथेच शंभूराजांच्या मर्जीतून उतरले. मग आता किल्ले वासोटा. तुम्हाला आनंद झाला असेल नाही? तुम्हालाही होईल. आणि थोरल्याबाई साहेब, भले जनार्दन पंतांचे डोळे गेले, पण त्यामुळे फितुरांना नजर येईल, दूरदृष्टी येईल. फाक्त्याबाई साहेब, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. रुद्राचा तांडव सुरू झाला, आता थैमान. कोणीच वाचू शकणार नाही. चला, दुसऱ्याचा निकाल ठरल्या परमानं लागला, आता तिसरा. तिसरा कोण? तिसरा सरदोबत. बोला बोला रावजी बोला. पर आता तस बोलून काही उपयोगाच नाही. हुशार, शंभूराजे सत्रेवर येत आहेत. आदेशाची अंमलबजावणी झाली आहे. किंकाळी आली आमच्या कानावर. युवराज, पुढचा आदेश. जनार्दन पंतांची रवानगी वासोट्याच्या किल्ल्यावर करायची का? युवराज, युवराज, अमस्ते अभय द्या. क्षमा करा, आमची आमची आजवरची स्वराज्य सेवा तरी बघा. अभय का आणि कशासाठी? स्वराज्यात गुन्हेगाराला अभय देण्याचे पायंडे पाडले जात नाही, जाणार नाही. स्वराज्यात विनाकारण दया नाही. पण युवराज,
आम्ही दोघं सगळं सांगायला तयार आहोत. सगळं सांगणार काय? सगळं सांगणार. सदरेचं कामकाज सुरू कर, आम्हालाही ऐकायचं सगळं काय सांगणार आहे.